नमस्कार बाळांनो, आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने दोडका करून दाखवते हो। का तांबळ्यातनं तोडून आणले दोडका, किती भारी वा हे झालाय। नुसतं कवळा लसलशी ताई त्याची भाजी लई भारी लागते। आता हे दोडका चिरायचा करायचा लई खमांग लागतो चांगला चरचरी। आता कसं चिरायचं ते सुद्धा दाखवते तुम्हाला। अजून त्या वरल्या शिरा आहेत ना, आपल्याला अशा काढून घ्यायचे असते, करायचे असते। अभी असं कवळच दोडका घ्यायचा खा, करायला लई चांगला असतं खायला। बघा असे शिरा काढायचे ते, आता असं चिरायचं, आता असं पुडी करायचे आणि ह्याच्यात माल मसाला भरायचा असं। हे सुचे धुवून घेऊ, दोडक्यासाठी काय काय सामान घेतलंय सांगते। आता हे शेंगदाणे घेतलेत, हे लाल तिखट घेतले, हळद घेतली, मीठ घेतलंय, तेल घेतलंय, खोबऱ्याचं कूट घेतलंय, घरी कुठल्याला मसाला घेतला आणि लसूण घेतलं। आता असं खरपूस भाजायचं, आता शेंगदाण टाकते, बघा आता कसलं बारीक कुठलं असलं कुटावं लागतं। आता लसूण आणि मीठ टाकून घेते त्याच्यात, आता खोबरं टाकून घेते, आता मसाला टाकून घेते घरी कुठल्याला, मग साऱ्याचं मेळा पाकवतो। आता हे मसाला खोबरं आता शेंगदाण्याचं कूट टाकते, आता सारा एकजीव करते। आता मी ह्याच्यात फुडी केलेल्या भरते, अशा भरायच्या अशा, बघा हे सारं भरलंय वांग्याने। आता तेल टाकून घेते, आता लसूण टाकते कुठल्याला, आता ह्यात मी हळद आणि लाल तिखट टाकून घेते, आता हे चांगलं परतून घेते। ह्याला चांगली उकळी येऊन गेली,
चांगलं कडून द्यायचं म्हणजे मग मग लागतं उकळत फुटल्याला चवदार द्यायचं. आता आपलं दडका शिजलाय आता उतरून ठेवू. आता सगळं जेवण तयार झालंय. आता ताटात काय काय घेतले ते तुम्हाला सांगतो. ही दोडक्याची झणझणीत भाजी, ज्वारीची भाकर त्याच्यावर ठेसा, काकडी, केळ. भावानो आज दोडक्याची भाजी कशी झाली ते सांगा. मालकींनी केली कमेंटमध्ये सांगा. या भावानो जेवायला मी जेवण करायला बसलो.